कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेमध्ये खंड नको असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. परंपरेमध्ये खंड पाडण्याचा अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. आषाढी कार्तिकी एकादशी ही राज्याची समृद्ध परंपरा आहे. कार्तिकीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा. या पूजेला विरोध करण्याची अडथळा आणण्याची संस्कृती आपली नाही. धार्मिक भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणं योग्य नाही. परंपरेमध्ये खंड पाडण्याचा अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला विठ्ठल नामाचाच गजर व्हायला हवा. दरम्यान आज दुपारी मराठा आंदोलक आणि प्रशासन बैठक घेऊन निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती मिळते. या संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी बातचीत केली आहे सुनील दिवाण यांनी. कार्तिकी सोहळ्यासाठी जवळपास 9 पत्राशेड भरलेली आहेत. अजूनही हजारोंच्या संख्येनं भाविक येत आहेत. यंदा पहिल्यांदाच या सर्व दर्शन रांगेमध्ये दमलेल्या भाविकांसाठी विश्रांती कक्ष आणि मेडिकल सेंटर उभे केलेले आहेत. याचबरोबर घुसखोरी थांबवली आहे. आपल्यासोबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आहेत. सर, आपण पाहणी करताय, कसा वेग चाललाय, कशी यात्रा? आतापर्यंत सगळे व्यवस्थित सुरू आहे. आम्ही दर्शन रांग पण बांधलं आहे, पाचवी शेड पण बांधलं आहे, 4 रेस्टरूम पण बांधलं आहे, विश्रांती कक्ष पण बांधलं आहे. यावेळी आमच्या स्वच्छतेवर खूप भर आहे. प्रत्येक आम्ही सगळे पूर्ण जिल्ह्याचे सगळे सीओजला बोलविले आहे, त्यांना सेक्टर वाटप करून टेकलं आहे, त्यांच्या खाली कर्मचारी दिलं आहे की तुमच्या सेक्टरमध्ये एकदम स्वच्छता एकदम चांगली असली पाहिजे. तसेच उजनी धरणावरून परवा रात्री आम्ही पाणी सोडलं आहे ताकी लोकांना आंघोळ करण्यासाठी सुविधा असली पाहिजे. आणि घुसखोरीसाठी आम्ही बंदोबस्त पण वाढवला आहे. 2000 पोलीस कर्मी तैनात आहे इथे. बॅरिकेडिंग, डबल बॅरिकेडिंग लावलं आहे. CCTV कॅमेरा पण लावला आहे. मठ जे मठतून घुसखोरी होत असते ते मठचे महाराजशी पण आम्ही प्रांतसाहेबांनी संवाद साधला आहे की तुम्ही घुसखोरीवर थोडा कंट्रोल लावा. आणि आतापर्यंत सगळे व्यवस्थित सुरू आहे. सर, वेग कसा आहे दर्शनाचा? दर्शनाचा स्पीड वाढवण्यासाठी काय केलं? नंबर 1 घुसखोरी बंद केलं आहे, तो आमचा प्रयत्न आहे. दुसरा, VIP दर्शन 23 तारीखचे 12 वाजेपर्यंत VIP दर्शन आम्ही बंद ठेवलं आहे. आणि CCTV आणि बंदोबस्त आम्ही चांगला ठेवला आहे. जे वेळ लागते ते 1 मिनिटमध्ये 40 ते 45 लोक दर्शन करू शकतो, त्यामध्ये वेग आणण्याची शक्यता नसते. पण घुसखोरी जर थांबलं तर ते वेग वाढणार होतं. सर, काल आपण सुरुवात केल्यापासून आंदोलक मागं बॅकफुटला चालले किंवा तुमच्या चर्चेतून सर्व तोडगा निघायला लागलाय. मराठा समाजाची काल रात्री बैठकीत आज तुमच्याशी बैठक घ्यायचं ठरलेलं आहे. सर्व एकदम गुड रीतीने संपेल? आता आमची मी आणि कलेक्टर साहेब त्यांच्यासोबत एक वेळी बोलणार. त्यांची काही मागणी होती, सगळे मागण्या त्यांचे बरोबर आहेत. मला वाटतं एक मराठा भवनबद्दल आहे, कुणबी नोंदीची त्यांचे काहीच कल्पना आहे की कुणबी नोंदी कसा शोधायचे. ते सगळे मागणे आम्ही मान्य करू आणि त्यानंतर मला खात्री आहे की पॉझिटिव्ह रिझल्ट निघेल ते आमची चर्चाची. परंपरेनुसार उपमुख्यमंत्री येतील पूजेला? दाट शक्यता आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.